नमस्कार फ्रेंड्स, डिवाईन तडकामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पावसाला मस्त सुरुवात झालेली आहे आणि या अशा मस्त पावसामध्ये घरच्या घरी बनवलेली कुरकुरीत आणि खमंग अशी कांदा भजी असेल आणि हातात गरम चहाचा कप असेल तर याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो, बरोबर ना? चला तर लगेचच बनवायला सुरुवात करूया खमंग आणि कुरकुरीत अशी खेकडा भजी. सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण कांदा कापायला घेणार आहोत. कांदा कापताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कांद्याच्या मधोमध जे सफेद कलरचं देठ असतं आपल्याला ते सुरीने काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सगळ्याच कांद्यांचं देठ काढून घेणार आहोत. देठ काढून झाल्यानंतर आपल्याला कांद्याच्या जेवढे शक्य होईल तेवढ्या उभ्या पातळ चकत्या करून घ्यायच्या आहेत. आपण जेवढ्या जास्त पातळ चकत्या करू तेवढी आपली भजी क्रिस्पी बनेल. तुम्ही बघू शकता इथे कांद्याच्या एक एक लेयर वेगळ्या झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने बाकीचे कांदेसुद्धा आपण कापून घेणार आहोत. इथे आपण सगळेच कांदे पातळ चकत्यामध्ये कापून घेतलेले आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा कांद्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, चिमूटभर हिंग, दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. यामध्ये आता आपण बारीक कापलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर 15 ते 20 मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवणार आहोत. इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आता आपण 2 वाट्या बेसन ॲड करणार आहोत. आता हे बेसन आपण मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटामध्ये बेसन व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बेसन आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटासाठी आपण जे कांद्याचे मिश्रण बाजूला ठेवले होते ते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. 15 ते 20 मिनटं मीठ लावून ठेवल्यामुळे त्याला तुम्ही बघू शकता पाणी सुटलं आहे. या पाण्यामध्ये बसेल तेवढंच आपण पीठ ॲड करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण 1.5 चमचा तांदळाचं पीठ ॲड करणार आहोत. तांदळाच्या पीठामुळे भजी कुरकुरीत बनते. तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे भाजून घेतलेलं बेसन आहे ते थोडं थोडं करून यामध्ये ॲड करणार आहोत. यामध्ये आपण एक्स्ट्रा पाणी ॲड नाही करणार आहोत. कांद्याला जे पाणी सुटलं होतं त्यामध्ये जेवढं बेसन बसेल आपण तेवढंच बेसन यामध्ये घालणार आहोत. इथे भजीचं पीठ करताना त्याची कन्सिस्टन्सी जास्त पातळी ठेवायची नाही आहे आणि जास्त घट्टही नाही ठेवायची आहे. इथे मी आता अजून थोडं बेसन पीठ ॲड करणार आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी मी एक छोटासा कांद्याचा तुकडा तेलात घातला होता, तो खाली न चिकटता पटकन वरती आला आहे म्हणजे आपलं तेल एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता या गरम तेलामध्ये आपल्याला एक एक करून भजी सोडायची आहे. 3 ते 4 मिनटामध्ये भजी दोन्ही साईडने व्यवस्थित तळली गेलेली आहे. आपण इथे कांदा कापताना व्यवस्थित पातळ कापून घेतला होता आणि बेसनही आपण भाजून घेतलं होतं, त्यामुळे भजी तळताना जास्त वेळ लागत नाही. इथे आपले खेकडा भजी दोन्ही साईडने व्यवस्थित
तळून झालेलं आहे, त्यांना आता आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया. इथे गरमागरम कुरकुरीत आणि खमंग अशी खेकडा भजी तयार झालेली आहे. कुरकुरीत खेकडा भजीसोबत आपण हिरवी मिरचीसुद्धा तळून घेणार आहोत. हिरवी मिरची तळताना त्यांना आपण पहिल्यांदा मधोमध चीर देऊन घेतलेले आहे आणि ते आपण गरम तेलामध्ये तळून घेतलेले आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.